तुमच्याकडे समाजाचं आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण व्हावा या संकल्पनेच्या खाला आम्ही काय गोयात योजना सुरू केल्या. 2 ऑक्टोबर या दिसा आम्ही लॉन्च केला आणि हे लॉन्च करता असताना आम्ही एक संकल्प दौरला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या पॅन्डेमिकच्या स्थितीत सुद्धा वो भारत देश आत्मनिर्भर जावपा खातीर ज्यो येवजण्यो काढल्यो आणि त्यो येवजण्यो लोकांपर्यंत पावच्यो आणि त्यो येवजण्यो सगळ्यो पावता असतानाच आम्ही गोंय कशें स्वयंपूर्ण जावचे. कारण 1 ऑक्टोबराच्या दिसा म्हाका दिसता गोंयांतल्यो सगळ्यो 191 ग्राम पंचायत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातल्यान हांव तुमच्या वांगडा सगळ्या वांगडा उलयला. पण आमचं मूळ संकल्पना किती आमकां नक्की किती करपाक जाय हे सांगपा खातीर आज पहिले फावटी हांव परत एकदा तुमच्याकडे दुसरे फावटी उलयता. आमचो स्वयंपूर्ण मित्र म्हणजेच आम्ही ज्याका म्हटला की जो आमचो गोवा पब्लिक सर्वीस ज्युनियर स्केल असतलो सिनियर स्केल असतलो हे सगळे ऑफिसर तुमच्या तुमच्या पंचायतींनी पावले असतले असं हांव गृहित करता. कारण आम्ही पहिली हेड ऑफ द डिपार्टमेंट हांकां ट्रेनिंग दिली, दुसरी आम्ही आमचे जे स्वयंपूर्ण मित्र आसा हांकां ट्रेनिंग दिली. ताका आम्ही रिक्वेस्ट केला की दर शेनवारा सकाळची 3 वरां जर ताका कन्विनियंट ना जाल्यार सांजचे शेनवारा ना जाल्यार आयतारा बट दर आठवड्यात तांच्यांनी एकदा तुमच्या ग्राम पंचायतीत वचपाक जाय. आणि ग्राम पंचायतीन वचून नक्की किती करपाचे आम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर कोणी ग्राम पंचायतीन आयल्या उपरांत आमकां विविध कामां जी आमच्या डेव्हलपमेंटाची कामां दिसता किंवा आमचे गटर दिसता माझी फायल उरल्या माझो GI फंड उरला माझो हो फंड उरला ती कामां करपा खातीर ते येवंक ना. हांवें तुमकां स्पश्ट कित्याक सांगता तर ते येयल्ले आसा हे ह्युमन डेव्हलपमेंट करपाक म्हणजे ज्याका आमी मनशाचो विकास म्हणटा तो मनशाचो विकास करपा खातीरच आणि ताज्या खातीर वेगवेगळे पॅरामिटर्स जे आसा हे वेगवेगळे पॅरामिटर्स तांकां खबर आसा ते तुमच्या बरोबर डिस्कस करतले. आणि हे डिस्कस करता असताना ते फक्त आता दिवचे ना, पुराय वर्सभर दर शेनवारा हे ऑफिसर तुमच्या बरोबर डिस्कस करतले. फक्त ऑफिसरूच न्ही हाज्या उपरांत फुडल्या शेनवारा आमचे जे सेक्रेटरीज आसात वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे जे IAS ऑफिसर आसात हे IAS ऑफिसर तुमच्या ग्राम पंचायतीक व्हिजीट करपाचे आसा. तुमच्या ग्राम पंचायतीच्या आम्ही जो पॅरामिटर्स ठरयला आम्ही जो संकल्प केला की स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर आमकां किती किती लागता आम्ही त्यांना तिथून रिपोर्ट बरोवपा खातीर 15 मुद्दे दिल्ले आसा. 15 मुद्दे दिता असताना आम्ही म्हणतात की गरिबी हटाव, सगळ्यांक टॉयलेट मेळा काय ना, सगळ्यांक उदक मेळा काय ना, सगळ्यांक लाईट मेळा काय ना, आम्ही एम्प्लॉयबिलिटीचेर किती करतले, आम्ही स्किल डेव्हलपमेंटाचेर किती करतले, आमका एखाद्या मनरेगाक आम्ही कितले रजिस्टर करून घेतले, असे पुराय आणि केंद्र सरकारच्यो आणि राज्य सरकारच्यो योजना ह्यो त्या ग्राम पंचायतीतल्या सगळ्या मनशांक मेळटा काय ना हो एक 15 पॉइंटांचो पॅरामिटर्स असतात. दर महिन्याचो रिपोर्ट ते आमकां धाडून दितले म्हणजे पहिली स्वयंपूर्ण मित्र ताज्या उपरांत नोडल ऑफिसर्स आणि ताज्या उपरांत आमचे सेक्रेटरीज. आयज स्वयंपूर्ण मित्र आयल्या, फुडल्या शेनवार दीस सेक्रेटरी स्वता एक एक सेक्रेटरी जवळपास 20-25 ग्राम पंचायती सकाळ पासून सांजचे पर्यंत भोंवतले. त्या खातीर स्वयंपूर्ण मित्र आसा त्यांच्यानी लक्षात घेवचे आपल्या ग्राम पंचायतीन जर आमचो सेक्रेटरी सांजच्या आदेशाक पावता आसत जाल्यार तुम्ही नोडल ऑफिसरा कडेन तुमचो टायम एडजस्ट करून घेयात. जेन्ना सेक्रेटरी थंय पावतलो तेन्ना तुम्ही उपस्थित आसपाक जाय, ताज्या बरोबर तुम्ही आपल्या पंचांची मिटींग करून दिवपाक जाय. तुमचे सगळे बेसीक नॉलेज जो GPAR आणि डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन हांच्यानी जो सर्वे रिपोर्ट केला, कदाचित आज सर्वे रिपोर्टाची कॉपी तुमच्या कडेन आसतली, गो थ्रू दॅट सर्वे रिपोर्ट. थोडे रिपोर्ट 100% बरोबर आसतले अशें हांव म्हणना, त्या रिपोर्टान काही गजाली चूक आसतल्यो त्यो रेक्टिफाय करात, आमकां तो काही बदलपाचो आसतलो त्यो थोडोसो बदला आणि आमकां पुराय एक रोड मॅप तयार करपाक जाय. हांव जेन्ना स्वयंपूर्ण गोंय म्हणटा तेजो रोड मॅप हो आमकां ठरोवपाचो आसा. स्वयंपूर्ण कसल्या बाबतीत, स्वयंपूर्ण कित्या बाबतीत, आमी जशें म्हणटा की आमकां फुलां भायली लागता, आमकां भाजी भायली लागता, आमकां आमी वेळ पळोवंक वता जाल्यार चिकन भायलें लागता, एग्स भायली लागता, ह्यो सगळ्यो गजाली आसा. आमकां मॅनपावर जाय पळय न्ही, ती मॅनपावर सुद्दां म्हणजे प्लंबर आसतले, इलेक्ट्रिशियन आसतलो, लेबर आसतले हे भायले लागता. आमच्या गांवांत ना काय कितें हाजो रोड मॅप हो आमकां तयार करचो पडटलो आनी हे सगळें करपाक आमी स्वयंपूर्ण मित्र म्हणजे आमचे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफिसर्स तुमच्या पंचायतीन धाडल्या.
ते तुमका गाइड करीत वयतले आणि ते त्यांनी गाइड करचे म्हणून त्यांची ट्रेनिंग होई झाल्या. पहिल्या फावटी ते आले, दुसऱ्या फेजीत आमचे सेक्रेटरी येतले, तिसऱ्या फेजीत आपले मंत्री येतले. म्हणजे मुळात हा एखादा मतदारसंघ घेतलो असत त्याला थंय 10-12 पंचायती येतात, त्यो सगळ्यो पंचायती विजीट करतलो. आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर, डब्ल्यूआरडी मिनिस्टर, म्हणजे सगळे प्रशासन जे असा हे पुराय एक ना एक दीस त्या ग्रामपंचायतीत येतले. आणि रिगार्डिंग आमच्या इंडिव्हिज्युअल लोकांच्यो ज्यो समस्या असा त्यो समस्या सोडोवपा खातीर आमचो हो प्रयत्न असा. आणि ज्या माध्यमातल्यान पुराय एक वर्सभर हो प्रोसेस आता महिन्या पुरतो न्ही, हो प्रोसेस फक्त एका शनिवारा पुरतो न्ही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, पंचायतीचो सेक्रेटरी आणि आमचे पंच मंडळ हे जर ॲक्टिव्ह असत जाल्यार आमच्या गावचो विकास आम्ही निश्चितच खूप बऱ्या पद्धतीत करपाक घेऊ शकतले. ते चार दीस महिन्यातले आयले हाजो अर्थ असे न्ही, महिन्यातले चार दीस जेव्हा येतले त्यांना ते एक महिनोभर ह्यो वेगवेगळ्यो ॲक्टिव्हिटी तुमच्या पंचायतीत कशा पद्धतीत करपाच्यो ह्यो ठरायतले. म्हणजे हांवें कित्याक सांगता, आज तुमच्या बरोबर डिस्कस करतले, फाल्यां सकाळी तुमच्या गावांतलो सेल्फ हेल्प ग्रुप तेजे केन्ना तरी डिस्कशन फुडल्या शेनवारा जावनी, तुमच्या गावांतलो यूथ क्लब ताजे जावनी, तुमच्या गावांतलो कदाचित देवस्थान समिती, आमची त्यातलं फादर आणि त्याची समिती असतली, या सगळ्यांकडे कॉपरेटिव्ह सोसायटी असतली, फार्मर सेल्फ हेल्प ग्रुप असतलो, या सगळ्यांकडे माझ्या गावात कितली जमीन पडीक असा, माझ्या गावात कम्युनिटी फार्मिंग जावंक शकता काय किती, माझ्या गावात कितले भुरगे अनएम्प्लॉयड असा, त्या अनएम्प्लॉयडांक आमकां ट्रेनिंग सेल्फ एम्प्लॉयमेंट कितले जाण सुरू करूंक शकता, हे जेन्ना तुम्ही ठरयतले तेन्ना ईडीसीचो गायडन्स करपाक तुमच्याच गावांत येतले. सेल्फ एम्प्लॉयमेंटाच्या बाबतीत कोणी जर म्हटले एग्रीकल्चर, म्हणजे आम्ही म्हणटात की गावात शेतकरी 150 असा आणि कितल्या जणांकडे कार्डां आहात, कार्डां असतात 50 जणांकडे, उरलेल्या 100 जणांकडे कार्डां ना. आमचो गव्हर्नमेंटचो ऑफिसर आता म्हणतलो झेडीओ तुमच्या ग्रामपंचायतीत दाखयतलो आणि सगळ्या जणांची कृषी कार्डां करून दी म्हणून सांगतलो. कित्याक आम्ही पळयले की वेगवेगळ्यो स्किमी, वेगवेगळ्यो योजना ह्यो सगळ्या लोकांच्या पर्यंत जर पावपाक जाय असत जाल्यार आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यरत रावपाक जाय. आणि आम्ही जर कार्यरत रावले जाल्यार निश्चितच रित्या आम्ही अशा पद्धतीच्यो सगळ्यो योजना सगळ्या पर्यंत आम्ही पावूंक शकतले. म्हणजे आयज बरी सुरुवात झाली, बऱ्याच जणांच्या म्हणजे सगळ्यांच्या ग्रामपंचायतीत आमचे स्वयंपूर्ण मित्र पावले, हाज्या फुडें सेक्रेटरी पावले. म्हणून हांव आयच्या म्हज्या मिटिंगेंतल्यान म्हणजे वेगवेगळे विशय फाटले फावटी सांगल्या, आमची संकल्पना कितें ती सांगल्या. आत्मनिर्भर भारत ज्यो 80 स्किम्स आसा त्यो 80 स्कीम आमी कशा पद्दतीन तुमकां इम्प्लिमेंट करपाक शकतले. आमी आमच्या सरकाराच्यो म्हणजे सोशल वेलफेअराच्यो आसतल्यो, एग्रीकल्चराच्यो आसतल्यो, वेटनरीच्यो आसतल्यो, ह्यो सगळ्यो येवजण्यो आमच्या लोकां पर्यंत कशे पावयतल्यो ह्यो स्थितीचे सांगतले. पण आमी टार्गेटेड प्रोग्राम दिवपाक जाय. आमचो स्वयंपूर्ण मित्र आयलो आणि त्यांनी तुझ्या ग्रामपंचायतीत 15 दीस वेगवेगळे कार्यक्रम लायले. आता तुम्ही म्हटले 15 दीस कसले कार्यक्रम लागतले, एक दीस तो नाबार्डाचा अधिकारी कोण तरी तुमच्या ग्रामपंचायतीत सुटलो, ज्यो महिला नाबार्डाच्या सेल्फ हेल्प ग्रुप रिलेटेड असा त्यांची मिटिंग घेतलो. दुसरे दीस आम्ही म्हणतात की ईडीसीचा कोण तरी ऑफिसर फुडल्या आठवड्यात हाडटलो, ईडीसीच्यो ज्यो वेगवेगळ्यो सेल्फ एम्प्लॉयमेंटा खातीर स्किमी असतात त्यो तुमच्या गावात सांगतलो. तिसरे दीस आमच्या स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत आमच्या आयटी डिपार्टमेंट स्टार्टअप पॉलिसी दिता, ती फक्त आयटी इंजिनियरां खातीर न्हू, तर मेकॅनिकल इंजिनियर असतलो, सिव्हिल इंजिनियर असतलो, आपलो बिझनेस कशा पद्धतीत आयटीच्या सेक्टरात सुरू करपाक शकता असत जाल्यार आयटीची डायरेक्टर सुद्धा तुमच्या ग्रामपंचायतीत येतली, तुमच्या ग्रामपंचायतीत त्याका मार्गदर्शन करतली. आम्ही दुसरी म्हटलं की नो पॉवर्टी. आता पहिले जर तुम्ही पळयशात जाल्यार आमचे आरडीए डिपार्टमेंट जे मनरेगाचे वर्कर असतले हे दोन कडे आम्ही कार्यक्रम केले. हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, 1.5 कोटी रुपया डब्ल्यूआरडी डिपार्टमेंटान वो डायरेक्टली आरडीए डिपार्टमेंटाक दिलो आणि मनरेगाच्या अंडर हे वर्कर रजिस्टर्ड असतले. या सगळ्या वर्करांक आम्ही ते काम दिले. म्हणजे पहिले फावटी 1.5 कोटी रुपया खंयच्या तरी भायल्या कामगारांक मेळटा असलो, ते टेंडर करतले असले, ते पयशे आरडीए कडे केले आणि आरडीए ते मनरेगाच्या अंडर म्हणजे तुमच्याच ग्रामपंचायतीनी, साळ ग्रामपंचायत, मेणकुऱ्या ग्रामपंचायत, परत पुढे पेडण्याचो ग्रामपंचायती, 150 किलोमीटरचो आमचो 43 कॅनल व डिसिल्टिंग केलो. 1.5 कोटी रुपया आमच्या लोकांक मेळप म्हणजे हे स्वयंपूर्ण जावप म्हणटा हांव. काल हांव कुंकळे गेल्लो, कुंकळे गावात जवळपास 60 किलोमीटरचो साळावलीचो धरण, साळावलीचो कॅनल, व साळावलीचो कॅनल जो असा व उसपा खातीर लागपी थंयसर 80 पेक्षा चड कामगार आशिले, हे पयशे आम्ही त्यांना दिले. आम्ही विविध संकल्पना केल्या, हाज्या फुडें पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट, इरिगेशन डिपार्टमेंट,
इवन जो सगळे कशा पद्धतीने मनरेगाच्या वर्करांक काम दिवपाक शकतले, म्हणजे चडात चड मनरेगाच्या वर्करांक आम्ही पंचायतीत रजिस्टर करून घेऊचे पडतले. आम्ही त्यांना म्हणतात की गरिबी हटाव, आता गरिबी हटाव म्हणजे किती, आम्ही त्याला सांगला की पंचां बरोबर त्यांनी डिस्कस करचे पडतले. आम्ही आमच्या पंच आमच्या वार्डात कोंबडी अशी महिला आहे की तिच्या घरात 8-10 हजार रुपया येणार, मग तिका आम्ही कसे मदत करपाक शकतले, आयडेंटिफाय करा एक ग्रामपंचायतीत 20 जण असतले 25 जण असतले, तिका जी स्कीम मेळटा काय ना, जे DSSY मेळटा काय ना, इफ ती ट्रायबलाची जर आमची भयण असत जाल्यार ती विलो आसा, तिका भुरग्यांक मेळपी स्कीम जी आसा ते 3 हजार रुपया, ते 3 हजार रुपया मेळटा काय ना, मागीर तिका अटल आसरा तिने घेतला काय ना. आयजूय सांगता तुका हांव अटल आसराच्या अंतर्गत आम्ही 1.5 लाख रुपया डायरेक्टली घर बांदपाक दिता, तिका मेळ्ळे काय ना, ओबीसीची असेल तर आम्ही सोशल वेलफेअरच्या अंतर्गत तिका 1.5 लाख दिता. हे काम पंच आणि सरपंच यांच्यानी जर करून घेत तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पॉलिटिक्स तितून खंयसरूच राजकारण हाडू नका. एखादो मनीस हो कायमचो तुमकां याद दवरतलो की हय बाबा ह्या आमच्या पारशा पंचायतीची ही पंच आसा, तिने म्हाका सरपंच आसा, तिने म्हाका घराक 1.5 लाख रुपया दिले, ही सरकाराची येवजण खंय पर्यंत पावोवपाक जाय, आणि ही जर आम्ही पावोवपाक शकतात तर जाल्यार निश्चितच आमच्या तो फायदो जातलो. हांव दुसरो जो सांगता, आम्ही टार्गेटेड प्रोग्राम दिला पुराय गोंयात, जितके स्पेशल पर्सन आसात जी स्पेशल डिजाबिलिटी, तेका कोणाक व्हीलचेअर जाय, कोणाक कानाचे मशीन जाय, कोणाक चश्मा जाय, कोणाक स्टीक जाय, कोणाक जयपिरी फूट जाय, तुम्ही ह्या एका महिन्या भितर तुम्ही आपापल्या वार्डातले सगळ्या जणांनी लिस्ट बरयात, ताचे नाव बरोवन काड, ताचो फोन नंबर बरोवन काड, ताका कितें जाय तें बरोवन काड. पयली पळयात तेका डिजाबिलिटीच्या अंडर ती पेन्शन मेळपाची, ती पेन्शन मेळटा काय ना, पेन्शन मेळना जाल्यार तेंय बरयात. आणि हे सगळे लिस्ट गॅदर झाले की आम्ही 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत आमचा डायरेक्टर पंचायतूय हे कॉर्डिनेट करतलो, आणि डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर हांच्या मार्फत आम्ही 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर हाच्या मध्ये हे सगळ्या जणांक फ्री ऑफ कॉस्ट आमचं दिवपाचो तयारी असा. हे जरी मुख्यमंत्री म्हणून हांवें दिले जाल्यार पंच म्हणून तुम्ही त्याच्या घराकडे गेला, निश्चितच ताचो फायदो जो असा हो तुमकां जातलो. तुमच्या फाल्यां सकाळी तुम्ही वोटराक दिवपाक शकतले, गांवांतल्या मनशाक दिवपाक शकतले. फाल्यां जर कोणी म्हटलां आसत म्हाका कोणी दिले आसत जाल्यार त्या बिजनोड्यांतल्या म्हाका सरपंचान ही व्हीलचेअर हाडून दिली, त्याची सरकाराच्या वतीन आम्ही ज्यो गजाली मेळटा त्यो गजाली लोकां पर्यंत पावोवपाक जाय. एका म्हयन्याचो टार्गेट आसा आमकां स्पेशल डिजाबिलिटी, म्हणजे गोंयात आमचो एकूय अपंग भाव, एकूय आमची अपंग भयण ही उरपाक जायना, हो कार्यक्रम आम्ही नोव्हेंबर म्हयन्यान घेवपाचो. आता आम्ही म्हटलां डिसेंबराच्या उपरांत आम्ही कितें करपाचे, तर डिसेंबराच्या उपरांत विजन फॉर ऑल आम्ही पुराय गोंयातल्या 40 मतदारसंघात आणि 191 ग्रामपंचायती आणि म्युन्सिपाल्टी विजन फॉर ऑल आम्ही डिसेंबर मिड ऑफ कॅम्प लावपाचे आहात. जे फ्री ऑफ कॉस्ट कॅटरॅक्ट ऑपरेशन पुराय, म्हणजे फुडले वर्सभराच्या खातीर आम्ही लिमिटेड स्क्रीनिंग करतले, तांकां जे चश्मा लागतात ते चश्मा दिवपाचो प्रोविजन करतले, त्यांचे ऑपरेशन हे आम्ही गव्हर्नमेंट खर्चात आम्ही त्यो हाडून एका सेंटराचेर करपाचे प्रोविजन. साखळेचे हॉस्पिटल आम्ही डेव्हलप करतात जेणे करून त्याचे विजन फॉर ऑल, त्याच्या अंतर्गत कॅटरॅक्टच्यो सर्जरी फ्री ऑफ कॉस्ट जातले. आमचो संकल्प असा की ज्यो ज्यो स्किमी ज्यो ज्यो योजना लोकां पर्यंत पावोवंक जाय. आयजूय सांगता हांव मुख्यमंत्री म्हणून 17 महिने काम पळयता, पण म्हाका काम पळयल्या उपरांत एकदां दुख्ख जाता. एखादी जेन्ना हांव काणकोण वता गांवडोंगरे वयली, एखादी जेन्ना आमच्यो विकवा भयणीक पळयता तिच्या घरांत एक एकदां अजूनय टॉयलेट पावोंक ना, अजूनय टॉयलेट पावोंक ना. आतां हांव सांगता आज सकाळी बोर्ल्या ग्रामपंचायतीतली एकटी म्हाका महिला मेळपाक आयली, तिज्यो चलयो दोगांय जाणां 12th शिकल्या, दोगांय जाणां घरांत आसा. ओके, तिच्या आवयक घरांत कांयच काम ना, त्यांच्या घरात 1.5 हजार रुपया DDSSYचो सोडलो आसा, जाल्यार घरांत उत्पन्न ना. मागीर ह्या दोगांय भयणीक तर आम्ही आमच्यो 12वी पास सद्या तेका खंय तरी कॉर्डिनेट करून ल्हानशें तरी काम दिवपाक शकलें जाल्यार निश्चितच म्हाका दिसता ताचो फायदो हो गोंयांतल्या तमाम. आमकां खबर आसा इट इज नॉट पॉसिबल फॉर द 100% सगळ्यांक गव्हर्मेंट नोकरी दिवपाक. हांव जरी मुख्यमंत्री जालो, फाल्यां सकाळी येवन खुद्द देव जरी मुख्यमंत्री जालो जाल्यार सुद्दां पॉसिबल ना, पण हाचो अर्थ तांच्यांनी बेकार उरचें काय कितें, हाचो अर्थ तांकां कांयच मेळचें न्हू काय कितें ना, तर तेंकाय तेंच्याय घरांत खंय तरी 8-10 हजार रुपया इन्कम मेळपाक जाय. अशी कितलीशीच कामां आसा जे भायले लोक हांगा येवन करता, ते इंडस्ट्रीन आसतली, पॅकिंगांक आसतली, मागीर ह्या बोल्ल्या गांवांतल्या ह्या आमच्या 2 भयणीक जर आमी खंय तरी कॉर्डिनेट करून दिवपाक शकले, हांव एकटो मुख्यमंत्री किंवा म्हाजे मंत्री खंय खंय पावतले. आम्ही त्याकाच लागून म्हटलं आमचो स्वयंपूर्ण मित्र जो असा ह्यो बारीक बारीक गजाली कॉर्डिनेट करतलो.
लागी असलेल्या आयडीसी त्या त्याच्या इन्स्पेक्टर आपण हाडटलो हांकां पॅकर म्हणून थंयसर घे हांकां स्विपिंगान घे हांकां कॉन्ट्रॅक्ट घे आमी पळयता. आज गव्हर्मेंट जर नोकरी जाय असत जाल्यार मिनिमम 10वी पास जाय, 10वी पास वचल्या शिवाय नोकरी मेळना. पण आमचे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन आसा, ह्या कॉर्पोरेशनांतल्यान आज आमच्या कडेन जवळपास 2000 भुरगे सेक्युरिटी म्हणून काम करता. पयलीं केन्नाच गोंयचो भुरगो सेक्युरिटी जायनासलो. आज पयले फावटी आमचे ग्रॅज्युएट शिकलेले भुरगे, पोस्ट ग्रॅज्युएट शिकलेले भुरगे हाऊस किपींग एजन्सी आपले हाऊस किपींग आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनात सुपरवायझर म्हणून काम करता. हे कित्याक? आम्ही त्याला ट्रेनिंग दिली, आम्ही त्याला मेकनाइज केले, आम्ही त्याला जॉब सिक्युरिटी दिली, आम्ही खंय तरी त्याला एक आत्मनिर्भर करपाची ताकद या सरकारान दिली. म्हणून माझी तुमकां रिक्वेस्ट आसा, प्रॉब्लेम वेगवेगळे प्रॉब्लेम आसतले. हांव सांगता ती माझ्या पेक्षा चड प्रॉब्लेम कदाचितच्या तेरेखोलच्या पंचायतीत कळटले, पैंगीणच्या पंचायतीत कळटले. आमचो जो स्वयंपूर्ण पुत्र तेरेखोल पावला, तेणी ताजे प्रॉब्लेम समजून घेवचे. गावा गावांनी कदाचित म्हाका पावपाक खूप उशीर लागतलो, पण तुम्ही गावात आसा, तुम्ही गावातले प्रॉब्लेम म्हणजे आमच्या कुडतरी पंचायतीचे प्रॉब्लेम वेगळे आसतले, केरी पंचायतीचे प्रॉब्लेम वेगळे आसतले. इररिस्पेक्टीव ज्यांका ज्यो गजाली करपाच्यो आसा, ज्यांका जी आंदोलनां करपाची आसा ती करूनी, पण आमकां लोकांचे प्रश्न सोडोवपाचे आसा. आमकां हांगासर आंदोलनां करून फक्त सरकाराक आडमेळे धरून हाडपाचे ना. आमकां आमच्या ग्रामपंचायतीत कितले लोक ज्यांका गरज आसा तांकां आमी कितल्या जाणांक पावले. तुम्ही टार्गेट दवरात, आमी 1 ऑक्टोबरांतल्यान सुरू केला, फुडल्या 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत मनशाच्या विकासात तुम्ही कितले जाण वांटेकारी जाले ते पळयात. तुमच्या पंचायतीत तुम्ही आता लिस्ट आउट करात की 150 ते 200 लोक, या 200 लोकांक आम्ही खंयच्या ना खंयच्या पंचायतीत कसली ना कसली तरी मदत दितले. आणि हे 200 लोक आयडेंटिफाय करून तुम्ही म्हाका सांगतले की दोतोर आम्ही 2 ऑक्टोबर 2021 ह्या दिसा माझ्या ग्रामपंचायतीतल्या 150 लोकांक आम्ही विविध प्रकारे मदत या तुमच्या सरकाराच्या सहकार्यात आम्ही दिवपाक शकले, आमी यशस्वी झाले. आम्ही इतक्याचेरूच दवरिना, आम्ही कंटिन्युअसली वेगवेगळे फावटी वेगवेगळ्या विषयाचेर उलयतले. पण आज परत एकदा हांव तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता. तुमचे स्वयंपूर्ण मित्र गेल्या, हांकां तुम्ही सहकार्य करतले, हांकां तुमचे GI फंडाचे तुम्ही कामां सांगतना, तुमच्या गटाराची कामां सांगतना, म्हाजो हो निधी येऊ ना तो निधी येऊ ना ही तुम्ही कामां सांगतना. त्याका कामाची सांगतले ताज्या कडेन पॅरामिटर्स असतात, 15 पॉइंट असतात. त्या 15 पॉइंटाच्या अनुसार विविध कार्यक्रम आणि तुम्ही जितको त्याका प्रतिसाद दितले तितके बरे कार्यक्रम त्या ग्रामपंचायतीत लागतले. आणि ह्या प्रोसेस इतक्याचेरूच थांबचो ना, तर जेव्हा 1 वर्ष पुराय जातले त्यांना आम्ही कोस्टल ग्रामपंचायत, अर्बन ग्रामपंचायत, रुरल ग्रामपंचायत, मायनिंग ग्रामपंचायत अशा 4 प्रकारे सगळ्यो ग्रामपंचायती डिवाइड केले वयतल्यो. आणि त्या त्या ग्रामपंचायतीक आम्ही अवॉर्डूय दितले. आणि अवॉर्ड सुद्धा एक बरी अमाऊंट म्हणजे 25 लाख रुपया, 20 लाख रुपया, 15 लाख रुपयाची अवॉर्ड ह्या त्या ग्रामपंचायतीक दितले. त्याचबरोबर आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही आयडेंटिफाय करात ग्रामपंचायतीचो स्पेशल प्रोजेक्ट. आता ग्रामपंचायतीचो स्पेशल प्रोजेक्ट म्हणजे कितें? आमकां हॉल जाय हो स्पेशल प्रोजेक्ट जावंक शकना. आमी जेन्ना स्पेशल प्रोजेक्ट म्हणटा पुराय ग्रामपंचायतीची कॉमन क्रिमिटोरियम आसा काय कितें, आमच्या ग्रामपंचायतीचो बिल्डींग प्रोजेक्ट जावना काय कितें, आमच्या ग्रामपंचायतीत 400 शेतकऱ्यांक पावपी इरिगेशनचो प्रोजेक्ट आसा काय कितें. एकूच प्रोजेक्ट जो पुराय लोकांक एका दिसान सुटना, तो तुम्ही कदाचित 1 महिनोभर डिस्कस करात, कितें करपाचें ठरयात, आणि जो पुराय गावातल्या लोकांक कशा पद्धतीन बेनिफीट जातलो हो तुम्ही ठरयात. हासापूरचो प्रोजेक्ट वेगळो असतो, शिरसईचो प्रोजेक्ट वेगळो असतो, या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे प्रोजेक्ट वेगवेगळे असू शकता. पण हे प्रोजेक्ट म्हाका दिसता तुम्ही जेन्ना ठरयतले आमकां एके व्यक्तीतल्यान आम्ही स्वयंपूर्ण करता असताना तांकां कशा पद्धतीन स्वयंपूर्ण करपाचे हे सांगून येतो. एखादे आम्ही स्वयंपूर्ण करपा खातीर त्याका मार्केटचो प्रोजेक्ट असतात, पण सिंगल एक प्रोजेक्ट तुम्ही स्वयंपूर्ण मित्र त्याका सांगात आणि हो प्रोजेक्ट आमकां आमचो हो पंचायतीचो प्रोजेक्ट असा तो पुराय करपाक ताजी मदत लागतली. पण एक स्वयंपूर्णते वटेन वयता असताना गावातलो प्रत्येक मनीस हो कशा पद्दतीन स्वयंपूर्ण जावपाक शकतलो. हांवें जशें म्हटलें, आतां मोरल्या गांवांतली सकाळीं म्हाका मेळयलो म्हणजे ती दोन आपली दोन भयणी त्याच्या बरोबर तिची आवय, तांकां मदत कशी जातली हाजो विचार तरी सुरू जावपाक जाय. आणि हाजो विचार जेन्ना सुरू जातलो तेन्नाच आमी तांकां मदत करपाक शकतले. हांव अशें म्हणना की एका दिसान आमी तेका खंय तरी नोकरी दिली, दीस इज नॉट पॉसिबल. तेका थोडो टायम वयतलो आणि हे दर वर्सभर त्या म्हयन्यांतल्यान एकदा हांवूय पर्सनली तुमच्या बरोबर उलयतलो. तुमच्यो समस्या म्हणजे व्हॉट्सएप ग्रुपांतल्यान, मेल ह्या ग्रुपांतल्यान म्हाज्याय कडेन पावतल्यो, तुमच्यो आयडियाज त्यो शेअर केल्यो वयतल्यो, म्हणजे वेगवेगळ्याच्यो आयडियाज वेगवेगळ्या जाणांक हाचो फायदो जातलो. आणि निश्चित रित्या हे सगळें मॉनिटर करपा खातीर हांव मुख्यमंत्री म्हणून, आमचो पंचायत मिनिस्टर बाबी
आणि हर खात्याचे मंत्री हे तुमच्या ग्रामपंचायतीत पहिले फावटी म्हणजे काही कदाचित थोडे मंत्री अजून तुमच्या ग्रामपंचायतीत पाहुणा असतले आऊय अजून सगळ्या ग्रामपंचायतीत पाहुणा पण हा निश्चित सांगता वर्षभराच्या कार्यकाळात एकदा ना एकदा तरी तुमच्या ग्रामपंचायतीत येऊपाची माझी इच्छा असा त्या ग्रामपंचायतीत जे बरे काम करतात त्यांच्या ग्रामपंचायतीत हा खूप बेगीन येतलो हा आज चढ उलयना तुमच्यातले काही प्रश्न तुम्ही विचारपाचे असतात ते प्रश्न विचारले तिथं डिस्कशन झाल्या उपरांत काही गजाली सुचल्यो हा परत एकदा तुमच्या सगळ्यांकडे मागता की गोय स्वयंपूर्ण करपा खातीर तुम्ही सगळे जाण माझ्या बरोबर रावतले आज खूप बरो दिस असा सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाची एकता देशाची अखंडता दोरपा खातीर त्यांच्यानी पोलादी पुरुष त्यांच्यानी कार्य केले हा आयच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तान आणि देशाचे माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्त त्यांच्या जयंतीच्या निमित्तान हा तुमच्या सगळ्या जणांना शुभेच्छा दिता आणि बरे कार्य हे आयच्या दिसा आम्ही सगळे जण सुरू करता आणि हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात आणि बरे चलचे मी सगळे जण हे गोय स्वयंपूर्ण करपा खातीर सहभागी जातले इतके तुमच्या लागी मागता आणि माझी दोन तुला सोपयता देव बरे उलयता असताना एक गजाल माझी चुकून झाली की पुण्यतिथी आहे आता आणि सरदार वल्लभभाई जयंती आता त्यांना दर्शन येताना त्या खातीर हा दिलगिरी व्यक्त करतो की त्यांची पुण्यतिथी असा आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या जयंतीच्या निमित्तान कार्यक्रम आम्ही सुरू करता आणि श्रीमती इंदिरा गांधीजी यांचे हा आदरांजली व्यक्त करता पंचायतीचे नाव अर्जुना आवाजच आहे ना तिच्यात तरी अंजुना पंचायतीचे नाव त्याने घेतली अर्जुना पंचायत आवाज येतो उलय आवाज येता उलय आगरवाडा पंचायत आगरवाडा पंचायत उलय तुमची पंचायत लोकांक सोदता अनम्यूट करून उलोवंक अगरवाडा उलय अगरवाडा मडकई पंचायत हा म्हणजे उलय तर तुमचे स्किमी खरेच बरे असा आणि आम्ही ते लोकां पर्यंत पावतली हे विचारपाक जाय जाल्यार विचारा स्पेसिफिक सर आमकां प्रॉब्लेम फक्त हांगा टॉयलेटीचो जाता लोकांक टॉयलेटी ना मडकय पंचायत न्ही हय मडकय पंचायत स्वयंपूर्ण मित्र आयला थंयसर पावलो सर कोण आयला सागर सागर गावडे सागर गावडे सागर तांच्यानी पंचायती ₹2000 रुपया भरून घेतल्या काय ना ते पहिली पळय ईच एंड एव्हरी पंचायती डिव्हिजन मनशान ₹2000 भरून घेवपाक जाय कितल्या जणांक टॉयलेट उरल्या म्हाका दिसता मडकय पंचायत हो मुळात हो मतदारसंघ आमचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर कितलीशीच वर्सां हो रिप्रेझेंट करतात थंय टॉयलेट ना म्हणल्यार म्हाकाय वायट दिसता
फ्रेनी हाँ सागर बाप गावडे तू एक काम कर कितने दिवस टॉयलेट उल्ल्या किद्याक उल्ल्या आणि अजूनपर्यंत आमचे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन याच्या माध्यमातल्या त्यांना टॉयलेट किद्याक मिळाना माझी चौकशी कर आणि जाता तिथे बेगीन टॉयलेट जे असा ते त्यांच्या घरापर्यंत पावपाक जाय सर हा टॉयलेटचे काम जातले सर पुढल्या 2-3 महिन्या भीतर सर हॅलो हा आणि किती संपा जाय अगरवाडा हा अगरवाडा उलय अगरवाडा उलय ऐकूंक येता जे बायोटॉयलेट जे आमका केल्ले आसले पळय ते लोकांकडसून पेमेंट घेतला तर लोक आमकां विचारतात मेंबरांक विचारतात की खंय पावले काम तुम्हाला थोडासा डिले जाता पण सध्या टॉयलेटांचं बायोटॉयलेटांचे ज्यांचे दोन कलेक्ट केल्या त्यांना फुडल्या 3 महिन्या भीतर हांव फास्ट ट्रॅक करून टॉयलेट दिवपाची व्यवस्था करता नाराय एकदा मिटींग लावपाक घे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन डायरेक्टर पंचायत आणि माझ्या बरोबर मिटींग घे आणि सगळ्यांच्या बायोटॉयलेटाचो विशेष जो असा वो डायरेक्टर पंचायतीन इनिशिएटिव्ह घेऊन जाय आणि पीसीकूय त्या मिटींगेक आपय नाराय नोट कर सोडयता विषय ओके सर थँक्यू बाय आणि खेळ करपा जाय म्यूट कर आणि उलयात अनम्यूट कर सॉरी अनम्यूट करून उलोचे विज्ञाना पंचायत विज्ञाना पंचायत सांग सर किती झालं आमच्या 91 लोकांनी टॉयलेटा लागून पैसे भरले 456,000 रुपये 2 वर्ष झाली सर पण अजून एकट्याचे आमचे टॉयलेट येऊन असत 456,000 ग्राम पंचायतीन सगळ्या एकदाच सांगता फुडल्या 3 महिन्या भीतर टॉयलेटीचे विषय कोणाचेच उरचे ना थोडासा जो डिले झाला कॉन्ट्रॅक्टरांनी जो कोविडा खातीर 6 महिने जे काम करूंक ना पळय न्ही ताका लागून उरल्या बट फुडल्या 3 महिन्या भितर ज्या ज्या ग्राम पंचायतींनी पैसे भरून टॉयलेटीक एप्लाय केला तितके टॉयलेट तुमकां मेळटले आणि दुसरी गजाल त्या बरोबर सांगता हांव नारायण गाडे हांगा सर आसा ज्यांच्यानी कोणी पैसे अजून भरूंक ना आणि 2,000 रुपये घेऊ ना त्यांचे फॉर्म भरून घ्या सेकंड फेजींतल्यान तांकांय टॉयलेट दिले वयतले आमचो एकूय मनीस जो आमचो मूळ गोंयकार आसा त्याच्या गांवान घर आसा त्याका टॉयलेट जाय तो टॉयलेटी शिवाय उरोंक जायना हाजी सगळ्यांनी काळजी घेवपाची बरें कुर्तोरी केरी केरी ग्राम पंचायत हय केरी उलय सर आमची टॉयलेटी आसा टॉयलेटीचे सोडून दुसरे सांगा हांवें सांगला आता टॉयलेटीची एकदा हय सर कृषी कार्ड आम्ही ऑलरेडी पंचायतीन येऊन हाडून 201 सुमार आम्ही त्यांची कृषी कार्ड आणि सॉइल टेस्टिंग त्यांची केल्या आणि सिनियर सिटीजन कार्डा बीन आम्ही 170 सुमार पंचायतीन हाडूनच त्यांची केली असा आणि सर कोण आयला थंयसर आमचा ऑफिसर कोण आयला आमचं निलेश दायगोडकर सर आयला निलेश दायगोडकर आयला तू उरलेल्या कृषी कार्ड मिळवून दिवपाची एकदा आयसीआर प्रोग्राम तुझ्या पंचायतीत लावून घे व्हेरी गुड आयसीआर इज इंडियन एग्रीकल्चर रिसर्च सेंटर जे ओल्ड गोवा असा निलेश बाब त्यांच्या बरोबर कॉर्डिनेट कर आणि एकदा बरो कॅम्प लावून घे आणि उरलेल्या सगळ्या जणांना कृषी कार्ड करून घे त्यांच्या अकाउंटाचे 2,000 रुपया म्हणजे फाटले 6,000 रुपया हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येतात आमच्या लोकांचे तर दुसरी गोष्ट म्हणजे ते येतात 2,000 असतात पण 6,000 वर्षा प्राईम मिनिस्टर स्कीम ती येतात तर दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आता हा आम्ही जे टावराचे मेन प्रॉब्लेम आहे सर किद्या लोकांक हांगा ऑनलाईन आणि रेंज अजिबात खंयच ना ते आमकां टावराचे सर किदें आमी आमचे मिनिस्टर मिटींग सर फुडल्या महिन्या भितर तुमकां टॉवर मेळटलो कारण बऱ्याचशा ज्या ज्या ग्राम पंचायतीनी टॉवर ना सामकी टॉवराची गरज आसा तांच्यानी आपले लिस्ट करात आणि आमच्या पीसी म्हणजे पीडब्ल्यूडी कडे धाडात आम्ही फुडल्या महिन्यात वेगवेगळे टॉवर्स जे असा हे दिवपाचे असा त्याच बरोबर काही ग्राम पंचायतींनी तुमचे जे डायरेक्टली इंटरनेट तुमच्याकडे पर्यंत पावला
ताजी एक व्यवस्था एक वेगळी म्हणजे तुमच्या ग्राम पंचायतीच्या सभोवताली एक 2-5 मीटराच्या डिस्टन्साने रिंग मेळपाची एक वेगळी व्यवस्था आमच्या डायरेक्टर ऑफ आयटी हे तिचेर वर्किंग करता. बट एका म्हयन्या भितर मॅक्झिमम रित्या ऑनलाईन आणि लोकांक सोय मेळची इंटरनेटची म्हणून सरकाराचो प्रयत्न. थँक्यू सर. वेलकम. आणि खंयची पंचायत सावथाक? साऊथ गोवा. आणि कोणाक किती विचारपा जरा विचारूया तसं काय ना. हॅलो हॅलो हाय उलय. हॅलो हा उलय उलय ऐकू येता. केरी पंचायत रे सर. सर गोविंद केरी गाव असा पण आवाज स्पष्ट हॅलो सर. हॅलो हॅलो सर. हाय सर. ओल्ड गोवा पंचायतीच्या ओल्ड गोवा पंचायतीच्या विश्वास ओल्ड गोवा उलय सर. किती असा हा वॉर्ड नंबर 2 चा मेंबर आणि आमच्या माझ्या वॉर्ड एक हिल सिटी म्हणून असा ते 150 घर असा. लास्ट 25 इयर्स तिका सर उदकाचं उदक तिका सप्लाय जाऊन आले. आता सर जवळ जवळ आता तिचे कनेक्शन झाल्या पण जवळ जवळ 8-9 महिने झाले ते पीडब्ल्यूडीचे पेमेंट केलं. एक 50-60 पेमेंट केलं तर वॉटर रिलीज करिना सर. माशे सर तुम्ही तिका सांगा जाल्यार करतले. आम्ही गेल्ले फावटी आमकां ते सर परत तुझ्या ग्राम पंचायत कोण आयला थंय? शिरवयकर बिडिओ आयला. शिरवयकर आयला बिडिओ. शिरवयकर बिडिओ डायरेक्ट हा सांगता रे का बरं सर. ओके सर माशे सर. शिरवयकर कोण आहे तो पीसी कडे उलयतलो. ओके सर थँक्यू व्हेरी मच. अगोंदा मॉर्निंग सर. हॅलो येता येता सर. जल मिशन एक तुम्ही चिंता करी असा सारखी एकदम सर. त्याचे ताजे बद्दल उदकाची सोर्स तयार करपाचे काम जे आगोन पंचायतीक हे जावपाक जाय सारखे टीम तयार जावपाक जाय जेणे करून उदक सगळ्यांक व्यवस्थित पावतले. कित्याक आता उदकाची शॉर्टेज असा म्हणूनच जे कनेक्शन लोकांक रिसिव्ह तांकां उदक कमी वता. सगळ्यांक जर दिवपाक वतले जल पुरवठा तयार करचो पडटलो. त्याच्या खातीर तुम्ही मातशें तातूंत लक्ष घालचें पडटलें. आगोंदा सरपंच एक बंदारा आयकाय प्रमोद फळदे सरपंच आणि सगळ्या सरपंचांक परत सांगता आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ही योजना जी असा ही ह्युमन डेव्हलपमेंट करपा खातीर असा. आणि मनशाचो विकास करता असताना तुमच्या बरोबर आमचा जो स्वयंपूर्ण मित्र आयला वो त्या मनशाच्या विकासाखेर वेगवेगळ्यो गजाली असा त्यो गजाली तो करपा खातीर थंय असा. त्या खातीर हा एखादो दुसरो खूप लोकांचो बेनिफिशरी प्रोजेक्ट कितें तरी उरला तुम्ही त्याच्या लक्षात हाडून दिया. तो आता आम्ही दोघी जण एकामेकाकडे उलयले म्हणून सुटचो ना. पण एखादी चड समस्या आहा ती निश्चितच तो स्वयंपूर्ण मित्र राईट असा त्या कन्सर्न डिपार्टमेंटाकडे तो उलयतलो. पण आमच्या इंडिव्हिज्युअल गावातल्या मनशाच्यो आमचो एखादी विधवा भयण असा आमचो एखादो अपंग भाव असा आमचो एखादो शेड्यूल कास्टातली भयण असा आमची एखादी शेड्यूल ट्रायबातली भयण असा तिची समस्या कितें एखाद्या विद्यार्थ्याची त्याच्या समस्या कितें ती समस्या आम्ही पंच म्हणून जाणून घेऊन जाई आणि ती कशी सोडयतले हाजेर विचार विनिमय सुरू जावपाक जाय. म्हणून हांव सांगता तुका ओव्हरऑल विचार हो तुम्ही सगळ्यांनी करचो. म्हाका दिसता
स्ट्रक्चर प्रॉब्लम जो आता है थोर आता आज एक वर तो मुझा मित्र आयला डिपार्टमेंट मार्फत करो तुम्हारे वर वर उ आज ठरत फुड़ आठ दिस पैले काम जे आता वार्डा फिजिकली डिजाबल मनीस को नाव ती गरज स्कीम मेटा कई ना को व्हील चेयर जाए पैले काम कंप्लीट करप दुसरे काम किसान कार्ड 100% लोक आसा कई ना बरबर तो जो फरी नी तो दुदकार आता तेनी किसान कार्ड घाय ना तो नुस्ते मारपी आता हम नुस्त्या घून पता तो नहीं नुस्ते मारपी आता तेका किसान कार्ड मिले कई ना वेरीफाय करा किसान कार्ड दिया तीसरी गजल जो स्ट्रीट वेंडर आता म्युनिसिपाल्टी खरी बस जो अपने भाजी विकता जो अपने खर बारीक गाड़ो लाता उद्योग आधार कार्ड घना उद्योग आधार कार्ड ये सुधा कसें मेपे स्वयंपूर्ण मित्र संगतले गावत 70-80% लोक महीन भर पाते स्पेशल डिजाबिलिटी पर्सन हम शेतकार दूधकार धंद्याकार उद्योग आधार कार्ड क्या हमें संगले चार कार्डा हि चार कार्डा जी आसा सगळ्या लोकांक मॉनिटरी बेनिफिट दिवपाची कार्ड आसात ह्या कार्डाच्या माध्यमातून पांचवो विषय प्रधानमंत्री इन्शुरन्स योजना जी एक्सिडेंटल विमा योजना फक्त 12 रुपया भरून आशिली आणि दुसरी 230 रुपया भरून ही नेचुरल डेथ इन्शुरन्स आशिली आज कोणना कोणतरी केन्ना ना केन्ना खंयच्या घरातून भायर पडटा त्या वरून 2 लाखाचो 2.5 लाखाचो चेक त्याच्या घरात दिवपाक शकतले आयक्या दिसता म्हाका दिसता तुमकां हांवें 5 बुद्दी सांगल्या आमचे स्वयंपूर्ण मित्र तुमकां हे 5 बुद्द्यांचेर कशा पद्दतीन काम करूंक शकतले आणि आपलो पुराय फुडल्या 8 दिसांचो फुडल्या म्हयन्याचो कार्यक्रम किती करूया हे तुमच्या मदीं बसून तुम्ही ठरयात आणि तुम्ही जेव्हा ठरयतले कारण आता डिस्कस करून जावचे ना तुम्ही जेव्हा ठरयतले तुमकां बऱ्योचश्यो गजाली लक्षात येतल्यो की सर ना आम्ही हे करूया सर आमकां हे माझ्या वाड्यात हे 4 जण असतात माझ्या वाड्यातले 10 शेतकरी त्यांना कार्ड मिळवूंक ना माझ्या वाड्यातले 12 दूधकार त्यांना कार्ड मिळवूंक ना आम्ही दूधकारांक 1,60,000 रुपया विदाउट इंटरेस्ट लोन मिळवून दिला आत्ता त्यांना 1 पैसो सुद्धा इंटरेस्ट ना 1,60,000 रुपये घेऊपाचे आणि 1,60,000 रुपये कितीतरी बँकेत 16-16,000 रुपया कितीतरी 10 महिने ते इंस्टॉलमेंटांनी परत करपाचे ही योजना जर असा ती योजना आम्ही लोकांपर्यंत पावूया म्हणून तुमचा सगळ्यांचो म्हणजे आम्ही ज्याका म्हणतात स्वयंपूर्ण गोय करपाक मोठा हातभार असतो आणि तुम्ही सगळ्यांनी ते नेटान करपाक जाय आणि जो काम करतलो त्याचो बेनिफिट ताज्या ग्रामपंचायतीत मेळटलो आमचे स्वयंपूर्ण मित्र तुमकां कॉर्डिनेट करपाक आयल्या तुमच्या बरोबर वचपाक आयल्या इतर लोक जे डिस्कशनान वाटेकारी जाता इतर लोक जे त्यांना मेळपाक सोडता त्यांच्याय बी मेळोवने हांगा वो ह्या पार्टीत वो बीजेपी सप्लाय करात न्हू मित्राकडे दिवस व्हर्च्युअल आउट ऑफ स्टँड घेतले या कार्यक्रमाचे तातून
नमस्कार मित्रांनो, माननीय मुख्यमंत्र्यांनी काय मार्गदर्शन तुमचा केला, संपूर्ण गोय स्वयंपूर्ण कसे जातले आणि तुमचं स्वतःच गाव निर्भर कसं जातलं याबद्दलचे मार्गदर्शन आमका आमच्या बहुमान्य मुख्यमंत्र्यांनी केले असं हाँ सरकार वती सरपंचांचे पंच मेंबरचे स्वयंपूर्ण मित्रांचे पंचायत सेक्रेटरींचे गोय सरकारच्या वतीन आणि बहुमान्यस्त मुख्यमंत्र्यांच्या वतीन तुमच्या सगळ्यांचे आभार मानता आणि आमची ही जी संकल्पना असा स्वयंपूर्ण गोवा करपाची संकल्पना गोय सरकारान सोडल्या ती तुमच्या सगळ्यांच्या मदतीन पुढे वरपाचे पुढे वतली अशी माका पूर्ण खात्री असा तुमच्या सगळ्यांचे गोय सरकारच्या वतीन आणि मुख्यमंत्र्याच्या ऑफिसाच्या वतीन हा तुमच्या सगळ्यांचे परत एकदा आभार मानता आणि तो कार्यक्रम सोपलं असं जाहीर करता. धन्यवाद.